नमस्कार मी मधुरा पासवर्ड श्रीमंतीचा ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक प्राप्ती राजमार्ग शेअर मार्केट गुंतवणूक आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ञ मुकुंद खानोरे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी मुकुंद सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते मुकुंद सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार मुकुंद सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्या ते विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत सध्या आपण पाहतोय की कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय मात्र अशा परिस्थितीत शेअर मार्केट हा आर्थिक आधार होता आणि अशा शेअर मार्केटबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत मुकुंद सरांकडून तर मुकुंद सरांनी स्वतः कमीत कमी रकमेपासून मोठा प्रोफाईल तयार केलेला आहे आणि मुकुंद खानोरे हे स्वतः युट्यूब चॅनलवरती विविध ह्या विषयावरती लेक्चर्स देत असतात त्यांचे सेमिनार्स होत असतात वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी या लॉकडाऊन मध्ये अनेकांना शेअर मार्केट बद्दल अधिक ज्ञान दिलेलं आहे आपण एकूणच ह्या सगळ्या बद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या ही तुम्हाला माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे तेव्हा आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया मुकुंद सर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न आज आता आपण विषय घेतलेला आहे की आर्थिक प्राप्तीसाठी राजमार्ग म्हणजे शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही कशी काय गुंतवणूक करायची कारण की बऱ्याचदा असं होतं की गुंतवणूक करताना आपल्याला असंख्य पर्याय दिसत असतात मग शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही आर्थिक प्राप्तीसाठी राजमार्ग कशी काय ठरू शकते त्याबद्दल काय सांग <coughs> नक्की आज जर तुम्ही बघितलं तर मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार जर तुम्ही बघितलं वीसला ला मार्च महिन्यामध्ये कोरोना आला होता ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं कुठलं असं एक सेक्टर मला दाखवा तुम्ही शोधून आणा असं एक सेक्टर आणून दाखवा कुठलं की ज्याच्यामध्ये आपण पैसे टाकले आणि पैसे आपल्याला जास्त मिळाले असं कुठलंच नाहीये आज ज्यांनी ज्यांनी बॉन्डसमध्ये एफ एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा मग तुम्ही जर बघितलं रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली बाकी कुठल्याही कुठल्याही सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यांना निगेटिव्ह रिटर्न मिळाले पण आज शेअर मार्केटमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रॉपर नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना टेन टाइम नाईट फिफ्टीन टाइम ट्वेंटी टाइम्स रिटर्न मिळालेले आज जर तुम्ही बघितलं अदानी ग्रीनचा शेअर जो होता तो फक्त चाळीस रुपये होता मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे आज त्याचा जो रेट चाललाय तो तेराशे रुपये रेट चाललाय तेराशे रुपये म्हणजे तुम्ही जर पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती तेव्हा त्यांना आजच्या कंडिशन मध्ये त्यांना दोन सव्वा दोन कोटीच्या वरती मिळालेले आहेत अदानी गॅसचा जो शेअर होता अदानी गॅसचा जो फक्त पन्नास रुपयाची त्याची व्हॅल्यू होती आज तो साडेआठशे नऊशे च्या आजूबाजू आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये पण नाही म्हटलं ते फिफ्टीन टू ट्वेंटी रिटर्न दिलेले आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक समजा एक पाच लाख रुपयाची ज्यांनी गुंतवणूक केली के असेल त्यांना नाही म्हटलं तरी आज एक करोडच्या वरती मिळाले एका एक वर्षामध्ये पाच लाखाचे एक कोटी रुपये असं कुठलं सेक्टर देऊ शकतो पण शेअर मार्केट अशी एक गोष्ट आहे ज्याला प्रॉपर नॉलेज आहे मी नेहमी सांगतो ज्याला प्रॉपर अभ्यास आहे तर शेअर मार्केट असंच एक सेक्टर आहे अख्ख्या जगामध्ये कुठेही तुम्ही जावा अख्ख्या जगामध्ये कुठेही फिरा पण एवढं रिटर्न देणारं कोणीच कुठलंच सेक्टर नाही पण शेअर मार्केटच एक सेक्टर आहे जे एवढं रिटर्न दिलेलं आहे तर मला असं वाटतंय की शेअर मार्केटमध्ये आर्थिक जर ज्याला प्रगती करायची विशाल आर्थिक प्रगती करायची असेल तर नुसती आर्थिक प्रगती सोडून द्या विशाल आर्थिक प्रगती करायची असेल तर हा शेअर मार्केट हा एक राजमार्ग आहे हा समृद्धीच मार्ग आहे पकडून चला तुम्ही राजमार्ग काय समृद्धी मार्ग आहे बरोबर तर मला असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये प्रत्येक आपल्या मराठी माणसाने आलं पाहिजे नॉलेज घेतलं पाहिजे प्रॉपर अभ्यास केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपली आर्थिक प्रगती विशाल आर्थिक प्रगती ही केली म्हणजे केलीच पाहिजे अगदी आणि मला वाटतं की ही विशाल आर्थिक प्रगती नेमकी कशी करायची आहे ह्याच्यासाठी तुम्ही खास वेबिनार घेत असतात आणि ह्या वेबिनार हा कार्यक्रम झाल्या झाल्या सुरू होणार आहे तेव्हा नक्कीच लगेचच युट्यूब चॅनलला मुकुंद खानोरे यांच्या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या ह्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि एकूणच आर्थिक प्रगती कशी साध्य करायची शेअर मार्केटबद्दल विविध नॉले कशा पद्धतीने घ्यायचे कारण की मुकुंद सर हे स्वतः या सगळ्याबद्दल माहिती देत असतात आणि मराठी माणसाने श्रीमंत व्हावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत सर ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मराठी माणूस तुम्ही स्वतः आहात आणि दुसरे मराठी जे लोक आहेत त्यांना देखील तुम्हाला श्रीमंत बनवायचं आणि हाच ध्यास तुम्ही मनाशी बाळगून आज ह्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला तुम्ही सांगतायत लोकांना आणि कशा पद्धतीने गुंतवणूक करायची कारण की प्रॉफिट आणि लॉस हे दोन्ही होत असतात मात्र आपल्याला प्रॉफिट कसा कमवायचा आहे तुम्हा ही गुंतवणूक कशा पद्धतीने करायची हे महत्वाचं आहे तर ह्या मराठी माणसाला तुम्ही काय सांगाल रिस्क घ्यायला पाहिजे की नाही नक्की प्रत्येकाने रिस्क घेतली पाहिजे मी नेहमी सांगतो आज आपण जीवाची रिस्क घेतो हो। आज ट्रेनमध्ये जो मुंबईला माणूस जातो ट्रेनमध्ये फिरत असतो तो जीवाची रिस्क घेऊन फिरत असतो एवढा गर्दीमध्ये वगैरे ठीक आहे आपण जीवाची रिस्क घेतो हो। पण पैशाची आपण रिस्क घेत नाही आणि मी नेहमी सांगतो जे रिस्क घेत नाही त्यांचं आयुष्य रिस्की बनून जातं आज जी लोक दिग्गज पुढे गेली आहेत त्यांनी रिस्क घेऊनच पुढे गेले पण प्रॉपर नॉलेज पाहिजे प्रॉपर अभ्यास पाहिजे असे असे असंख्य मला लोक मिळालेले आहेत की ज्यांना म्हणजे ज्यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पण त्यांना नॉलेज नव्हतं आणि नॉलेज नसल्या कारणामुळे हो त्यांना लॉस झाला आता ह्याच्यावरतीच मला खूप म्हणजे सविस्तर माहिती द्यायची आहे की नॉलेजचं महत्व किती असतं आणि त्याच्यानंतर ते असे डी एवढे डिमोटिव्ह झालेले होते की त्यांना पुन्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच वाटली नाही ठीक आहे आता ह्याच्यावरूनच मला एक तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो एक चांगली गोष्ट एक चांगलं उदाहरण देतो एक हत्तीचं पिल्लू असतं एक हत्तीचं पिल्लू असतं ते लहान असतं पहिले सुरुवातीला एकदम लहान असतं त्याला त्याचा मालक ताला, 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 ताला ताला, जो असतो तो नायलॉनच्या रस्तीने बांधलेला असतो त्याला एक जाडी नायलॉनची रस्ती असते त्याला त्याच्या त्या त्याला मालकानी नेहमी बांधत असतो जेव्हा तो बाहेर घेऊन जायचे त्याला आणि तिकडनं घरी hmm. घेऊन यायचे तेव्हा नायलॉनच्या रस्तीने बांधून ठेवायचे हत्तीच्या पिल्लूला त्याच्यानंतर पुढे जाऊन हा हत्तीचा जो पिल्लू असतो तो हा विशाल मोठा हत्ती बनतो विशाल मोठा हत्ती बनतो पण जेव्हा तो लहान असतो तेव्हा त्याच्यामध्ये बळ नसतं काय नसतं बळ नसतं आणि तो प्रयत्न करत असतो की त्या दोरीला तोडून जंगलामध्ये जायचा हे प्रयत्न केलेला असतो पण त्याच्यामध्ये बळ नसतं म्हणून ते त्या दोरीला तोडू शकत नव्हता त्यानंतर तो हत्तीचा पिल्लू मोठा होतो मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये बळ भरपूर आलेलं असतं बळ भरपूर आलेलं असतं आणि तो नायलॉनच्या दोरीला सहज तोडू शकत असतो पण त्याच्या मनामध्ये अशी एक गोष्ट बिंबवली गेलेली होती लहानपणापासून सुरुवातीलाच की ही रस्शी आपण तोडू शकत नाही ही रस्शी आपण तोडू शकत नाही तसंच ज्यांना नॉलेज नसतं ज्यांना शेअर मार्केटचा अभ्यास केलेला नसतो आणि अशी लोक जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना लॉस होतो आणि लॉस झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकच भीती असते की शेअर मार्केट हा जुगार सट्टा हे आपल्या नशिबात नाही आहे पण हा नशिबाचा भाग नसतो मित्रांनो हा नशीबाचा भाग नसतो ह्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला नॉलेज पाहिजे प्रॉपर तुम्हाला अभ्यास पाहिजे तर तुम्हाला बळ येणार जसं हत्ती कसा मोठा झाल्यानंतर त्याला बळ आलेलं असतं तसं तो दोरी तोडून जाऊ शकत असतो पण तसंच जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला भरपूर विशाल आर्थिक प्रगती करायची असेल तर शेअर मार्केटचं तुम्हाला उत्तम नॉलेज असणं खूप जरुरीच आहे जेणेकरून तुम्हाला बळ येईल आणि बळ आल्यानंतर विचार करा तुम्ही किती मोठी आर्थिक प्रगती कराल ठीक आहे तर ज्यांना नॉलेज नसतं आणि ज्यांना अपयश आलेलं असतं त्यांच्यासाठी ही गोष्ट ऑफ द स्टोरी आहे बरोबर आणि मला वाटतं की हे नॉलेज कशा पद्धतीने मिळवायचं तर हा कार्यक्रम झाल्या झाला युट्यूब चॅनलला लॉग इन करा आणि ताबडतोब ह्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा या वेबिनारच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करायची आहे कुठे गुंतवणूक करायची आहे कुठल्याही करा करा कुठले शेअर्स विकत घ्यायचे ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला स्वतः मुकुंद सर देणारच आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायला विसरू नका सर अजून एक महत्वाचा प्रश्न मराठी माणूस गुंतवणूक करतो वेगवेगळ्या ठिकाणी तो गुंतवणूक करत सो शेअर मार्केट गुंतवणूक करताना थोडीशी त्याला भीती वाटत असते हे सगळं आहेच मात्र जिद्द असणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि जिद्द ठेवून पेशन्स ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर ह्याबद्दल काय सांगाल मी नेहमीच सांगतो मित्रांनो बाबांनो माझ्या बंधू भगिनींनो की जिद्द आपल्याला नेहमी पाहिजे एक जिद्दीच्या जोरावरतीच आपण म्हणजे जिद्दीच्या जोरावरतीच आपण एक विशाल प्रगती करू शकतो आर्थिक प्रगती असून कुठली प्रगती करू शकतो आपण पण जिद्द नेहमी ठेवा आज जी लोक सक्सेस झालेली मी स्वतः पण मी स्वतः पण एक जिद्द ठेवली आणि मी जिद्दीच्या जोरावरतीच पुढे गेलो त्यानंतर मला वाटा आपोआप मिळत गेले ठीक hmm. आहे वाट आपल्याला आपोआप मिळत जातात पण आपण जिद्द ठेवली पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी एक बघितलं तर तुम्ही एक संकल्प नेहमी आखायला पाहिजे की बाबा मला ह्या वर्षी काय करायचं जसं दोन हजार एकवीस चाललंय तर ह्या पूर्ण वर्षामध्ये मी काय केलं पाहिजे दोन हजार बावीसला मी काय केलं पाहिजे दोन हजार तेवीस पर्यंत मी काय केलं पाहिजे हा हा गोल असला तुमचा खूप महत्वाचा आहे गोल गोल म्हणजे प्रॉपर तुमचा गोल असणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तुमचा शॉर्ट टर्मचा गोल जर समजा सेंट्रो कार असेल किंवा मग तुमची स्विफ्ट कार असेल तर तुमचा लॉंग टर्मचा गोल जो असतो तो मर्सिडीज कार असलाच पाहिजे हा गोल तुमचा असलाच पाहिजे आणि हा जिद्द ठेवूनच तुम्ही पुढे जाऊ शकता जिद्दीच्या जोरावरती जाऊ शकता जसं मी नेहमी सांगतो मी पहिले बदलापुला राहायचो एक जिद्द होती माझी की साऊथ मुंबईपर्यंत यायचं तर साऊथ मुंबईमध्ये पण मी घर घेऊ शकलो एक जिद्दीच्या जोरावरती तर जिद्द ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि पेशन्स मी नेहमी सांगतो एक पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे शेअर मार्केटमध्ये पण पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे जो पेशन्स ठेवू शकत नाही तो पेशंट बनू शकतो पेशन्स ठेवाय लाँग टर्म मध्ये त्याच्यामध्ये फायदा होतो शॉर्ट टर्म मध्ये पण होतो पण लॉन्ग टर्म मध्ये जेवढा फायदा होतो, पन होतो। hmm. तो खूपच मोठा विशाल फायदा होतो hmm. बड़ा बड़ा। आता त्याच्या पेशन्स वरती एक मी तुम्हाला स्टोरी सांगतो एक चांगली गोष्ट सांगतो मोटिवेशन स्टोरी आहे एक बाग असते त्या बागेमध्ये खूप सारे आंब्याची झाड असतात त्या आंब्याच्या झाडावरती खूप सारे म्हणजे आंबे लागलेले असतात आणि तिकडे एक माकडांची टोळी असते पूर्ण आणि ती माकडांची टोळी नेहमी त्या आंब्याच्या झाडाकडे येते आणि ते आंबे खायचं काम करत असते त्यानंतर मालक मालक त्याला हाकलवत असतं त्या माकडांना हाकलवत असतो म्हणजे बाहेर काढत असतो दगडं वगैरे मारत असतो पण ते माकडं काय ऐकत नसतात तर त्याच्यानंतर ते माकडं एकदा पुन्हा एकदा त्या आंब्याच्या झाडांकडे येतात आणि भरपूर सारे आंबे खायला लागतात त्यानंतर मालक विचार करतो आता काय करायचं आहे तर तो एक पन्नास ते शंभर लोक घेऊन येतो आणि त्या माकडांना दगडांनी हाकलून देतो जास्त जास्त प्रमाणामध्ये त्यानंतर ते माकड़े विचार करतात की आपण नेहमी इथं येतो आणि एवढा सगळं दगडांचा आपल्याला मार सोसावा लागतो तो त्यांचा जो त्यांच्या माकडाच्या टोळीतला जो माणूस राजा असतो त्याला तो, तो सगळी माहिती देतो ही सगळी माकडं आणि आता काय करायचं मग तो जो माकडांचा राजा असतो तो बोलतो hmm. ते ते की आपण काम करूया आपण स्वतः आंब्याची झाडं लावूया म्हणजे आपण स्वतः आंब्याची झाडं लावली त्याच्यावरती आंबे जेव्हा येतील तेव्हा आपल्याला काय कुठं मार खायची गरज लागणार नाही आणि आपण मस्तपैकी आरामात ते आंबे खाऊ शकतो hmm. नंतर ते ज्याची आंब्याची जी कोय असते ते शोध शोधणं काम करतात आणि शोधल्यानंतर ते भरपूर सारे आंब्याच्या कोय घेऊन येतात ही सगळी माकडं आणि ते पेरणं चालू करतात पेरल्यानंतर त्यानंतर त्यांना दिसत एक दिवस झालो पाच दिवस जातात दहा दिवस जातात पंधरा दिवस जातात वीस दिवस जातात तिथं काही दिसत नाही त्यांना आंबे आंबा म्हणजे झाड आलेलं दिसत नाही hmm. ते मायूस होतात त्यानंतर ते, ते पुन्हा जे कोळी पेरलेले असतात ते पुन्हा बाहेर काढतात आणि hmm. बाहेर काढल्यानंतर ते पुन्हा बघतात की याच्या काय आलेलं आहे का, आले का नाही त्यानंतर त्यांना थोडं फार दिसत काहीतरी रोपट दिसतंय त्यानंतर पुन्हा ते आतमध्ये टाकतात पुन्हा बाहेर काढतात आतमध्ये टाकतात बाहेर काढतात आतमध्ये टाकतात बाहेर करतात आणि सगळी कोळी जी असतात ती खराब होऊन जातात मग ह्याच्यामध्ये मॉरल स्टोरी काय त्यांना त्याच्यानंतर मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की ती झाडं काय आली नाही जी कोळी त्यांनी पेरलेली असतात ती झाडं काय आलेली नाही कारण की त्यांच्यामध्ये पेशन्स नव्हतं आणि पेशन्स नसल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना ते वटवृक्ष पण झालं नाही वटवृक्ष झालं नाही त्याच्यानंतर आंबे पण आले नाही आणि त्यांना काहीच नाही मिळालं तसंच शेअर मार्केटमध्ये पण आहे बाबांनो ज्यांना शेअर मार्केटमध्ये तर नॉलेज असणं तर महत्वाचंच आहे पण पेशन्स असणं पण महत्त्वाचं आहे असं नाही केलं पाहिजे एखादा शेअर्स आपण घेतला आणि रोज त्याला आपण बघतोय पाच पाच मिनिटांनी बघतोय दोन दोन मिनिटांनी बघतोय वाढला खाली गेला वरती गेला खाली गेला खाली गेला वरती गेला वरती गेला खाली गेला तर असं नाही केलं पाहिजे आपण पेशन्स ठेवले पाहिजे लॉंग साठी जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्षासाठी तर त्याच्याकडे तुम्ही बघितलं पण नाही पाहिजे जसं आंब्याच्या कोळींकडे जे माकडा कंटिन्युअसली बघत होते खाली कोळी बाहेर काढत होते पुन्हा आतमध्ये टाकत होते तसंच आपण शेअर मार्केटमध्ये पण जर पेशन्स ठेवून आपण काम केलं तर आपण प्रॉफिट कमवू शकतो असं नाही की एक एक मिनिटाला एक एक सेकंदाला तुम्ही बघत बसाल खाली जातोय जातो जसं जातो सा सा मी सांगितलं तर इथं पेशन्स ठेवलं पाहिजे मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे मित्रांनो पेशन्स ठेवा नॉलेज घ्या आणि भरपूर असा विशाल पैसा कमवा आणि मी तुमच्यासाठी आहे मित्रांनो मी स्वतः तुमच्यासाठी आहे मी नेहमी सांगतो माझा एकच गोल आहे जसं मी श्रीमंत झालो तसा प्रत्येक आपल्या मराठी माणसाला मला या शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती घेऊन आहे आणि शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म घेऊन येऊन माझ्यासारखं मलाही तुम्हाला पण श्रीमंत बनवायचं आहे आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे नुसतंच महाराष्ट्रामध्ये नाही बाबांनो नुसतंच देशामध्ये नाही बाबांनो तर आपल्या अख्ख्या जगामध्ये दाखवायचं आहे की आपला मराठी माणूस पण शेअर मार्केटमध्ये येऊन चांगलं उत्तम प्रकारचं नॉलेज घेऊन आणि उत्तम प्रकारची आर्थिक प्रगती करू शकतो हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला मुकुंद खानोरे या युट्यूब चॅनल वरती यायचं आहे आणि युट्यूब चॅनल वरती आल्यानंतर आपला जो मोफत शेअर मार्केटचा जो वेबिनार आहे तो वेबिनार तुम्हाला अटेंड करायचा आहे बाकी नंतर पुढचं माझ्यावरती सोडून द्या अगदी आणि मला वाटतं की हा वेबिनार पाहण्यासाठी हा कार्यक्रम झाला झाला तुम्ही लॉग इन करू शकता मुकुंद खानोरे यांच्या युट्यूब चॅनलला त्याचबरोबर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबर मिस्ड कॉल द्या आणि अर्थातच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक गुंतवणूक करा आणि श्रीमंत व्हा आणि आत्ताच मुकुंद सर तुम्ही आता सांगितलं ती स्टोरी फारच महत्वाची होती आणि अशा पद्धतीने जर आपण केलं तर जी मॉरल ऑफ द स्टोरी आहे की आपण सारखं या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं एकदा गुंतवणूक केली की त्याचे नक्कीच चांगले दुप्पट रक्कम आपल्या हातात येणार आहे काही कालावधी लागणार आहे पण पेशन्स ठेवणं तितकंच महत्वाचं आहे सर बऱ्याच असं होतं की अनेक जण आत्ता ह्या सगळ्यामध्ये लो कोरोना असेल लॉकडाऊन असेल ह्यामध्ये अनेकांना खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत मात्र ज्या गृहिणी होत्या त्यांना देखील खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्या तर अशा वेळेस गृहिणींनी देखील ह्या सगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच असा त्यांना फायदा होऊ शकतो का शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के होणार म्हणजे होणारच आहे गृहिणींना काय तुम्ही नोकरदार वर्ग जे असतील जे नोकरी पेशावाले लोक असतील बिझनेसमॅन असतील स्टुडंट असतील इव्हन वयाची पण ह्याच्यामध्ये कुठली अट नाही ठीक आहे वयाची आणि शिक्षणाची कुठली अट नाही आहे इवन जर तुम्ही बघितला आजच्या कंडिशनमध्ये भरपूर साऱ्या गृहिणी ज्या आहेत ते आता घरात बसूनच वर्क फ्रॉम होम करतात किंवा अनेकांच्या जॉब पण गेले पण अशा भरपूर सारे असंख्य गृहिणी जे आहेत जे आमचे स्टुडंट आहे आणि जे महिन्याला नाही म्हटलं तरी पण एक छोट्या अमाऊंटमधनं एक चांगली मोठी प्रगती करत आहे एक म्हणजे जे, जे नोकरी करून पण ते प्रगती जेवढे करत नव्हते मग ते आता आम्हाला बोलतात आहे की सर ऍक्च्युली लॉकडाऊन लागलं भले आमची नोकरी गेली पण हे आमच्यासाठी चांगलं झालं उलट ते स्वतःहून आम्हाला बोलतात की आमची नोकरी गेली ते आमच्यासाठी चांगलं झालं कारण की आम्हाला हे शेअर मार्केटचं नॉलेज मिळालं आणि इकडे एवढा मोठा पैसा आहे आम्हाला माहितीच नव्हतं पहिली गोष्ट आणि जर लॉकडाऊन लागलं नसतं आणि जर आमची नोकरी गेली नसती तर एवढा शेअर मार्केट मध्ये पैसा आहे हा आम्ही अनुभव पण घेऊ शकलो नसतो हे आम्हाला आजच्या कंडिशन मध्ये असे भरपूर सारे महाराष्ट्रातील लोक बोलतात महाराष्ट्रातले का देशा काय देशामधले काय जगामधली लोक बोलतात hmm. तर हे प्रत्येकासाठी चांगलं hmm. hmm. आहे गृहिणींसाठी पण चांगलं आहे नोकरदार वर्गांसाठी पण चांगलं आहे स्टुडंटसाठी चांगला आहे याच्यामध्ये वयाची अट नाही आणि शिक्षणाची पण अट नाही आहे बरोबर असं आहे तर हा एक म्हणजे एक चांगला शेअर मार्केटचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपण नॉलेज घेऊन खूप मोठी प्रगती करू शकतो जे बाकीच्या सेक्टर मध्ये आपण नाही करू शकतो आणि मोठी प्रगती म्हणजेच आर्थिक प्रगती करणं आताच्या घडीला फार महत्वाचं आहे ती आर्थिक प्रगती कशी करायची तुम्ही माहिती देतच आहात सर अजून एक प्रश्न तो म्हणजे बऱ्याच होतं की शेअर मार्केटमध्ये आज असंख्य शेअर्स आपल्याला समोर येतात मात्र हे शेअर्स कुठले घ्यायचे कुठले नाही घ्यायचे त्याबद्दल काय सांगाल आणि त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करा नक्की बघा सर्वात महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो टेक्निकल अनालिस्ट हे टेक्निकल ॲनालिस्ट हे खूप महत्वाचं ॲनालिस्ट आहे आज जर जर तुम्ही बघितलं तर हे म्हणजे आजच्या जगामधले जे पण म्हणजे म्युच्युअल फंडचे जे लोक असतात जे म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर असतात जे पाच पाच हजार दहा दहा हजार करोडचा म्युच्युअल फंडचा फंड मॅनेज करत असतात त्यांना हे टेक्निकल नॉलेज असतं की कुठला शेअर्स कधी वरती जाणार कुठला शेअर कधी खाली जाणार हेच नॉलेज मी तुम्हाला द्यायचं काम करतो आहे ठीक आहे आता टेक्निकल नॉलेज टेक्निकल म्हणजे काय जसं आपल्याला ढग आल्यानंतर कसं करतं पाऊस येणार आहे तसंच टेक्निकल नॉलेजमध्ये बाबांनो आपल्याला आधीच कळतं कुठला शेअर्स हा वरती जाणार आहे आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार आहे ही गोष्ट नंतर कळून फायदा होत नाही ठीक आहे त्याच्यासाठी चार्ट ग्राफ सगळं टेक्निकल नॉलेज घेणं खूप महत्वाचं आणि हेच नॉलेज घेण्यासाठी आपल्याला मुकून खान युट्यूब चॅनल वरती दुसरं एक गोष्ट आहे फंडामेंटल अनालिस्ट एखाद्या मित्राला जरी तुम्ही पैसे देणार असाल मित्रांना मित्र असून दे मैत्रीण असून दे समजा त्यांनी तुम्हाला पन्नास हजार किंवा लाख रुपये मागितले तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असते की बाबा ह्याचं स्वतःचं घर आहे हुँ. याची एक उत्तम नोकरी आहे ठीक आहे तर हा काय कुठं पळून जाणार नाही ठीक आहे का रस्त्यातला जाणारा माणूस असतो त्याच्याकडे तुम्ही लाख रुपये देऊन टाकाल का त्याने तुम्हाला रस्त्यातला चालणारा माणूस आहे तो, मा तो बोलतो दे बाबा पन्नास हजार रुपये तुम्ही द्याल का नाही देणार तर तसंच मित्रांनो तुम्हाला एखादा शेअर जो घ्यायचा असेल तर त्याच्याविषयी तुम्हाला फंडामेंटल नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे त्याच्या बॅलन्स मध्ये काय आहे त्याच्यावरती लोन आहे का त्याची ॲसेट काय आहे त्याची जा म्हणजे ॲसेट स्वतःच्या ॲसेट कंपनीच्या काय आहे त्याचं इन्कम काय आहे इन्कम ऑफ सोर्स काय आहे ठीक आहे इन्कम पण असलं पाहिजे आणि इनकम इन्कम ऑफ सोर्स पण असलं पाहिजे की बाबा ते आणि ते जे इन्कम ऑफ सोर्स जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अजून म्हणजे त्याचा ग्राफ वरती जाणार आहे का खाली जाणारा जसं आता बघितलं तुम्ही फ्लिपकार्ट असून दे ॲमेझॉन असून दे जसं लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर जर बघितलं तर लोकं भरपूर सारे जे आहेत ते आता मॉल शॉपिंग करत म्हणजे इंटरेस्ट जास्त घेत नाहीये ऑनलाईन शॉपिंग करत आहेत तर ऑनलाईन सेक्टरची ग्रोथ जास्त होणार आहे ठीक आहे तर असे सेक्टर आपण निवडले पाहिजे ठीक आहे इवन आम्ही सांगतो छोटी गोष्ट पण सांगतो बाबांनो एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला दहा दहा रुपयाची भाजी जेव्हा आपण विकत घेतो घ्यायला जातो बाजारामध्ये दहा रुपयाची भाजी ती पण आपण बघतो हिरवी एका पिवळी आहे पिवळी असेल तर घेत नाही हिरवी असेल तर घेतो तर एखाद्या शेअर्समध्ये आपल्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे असेल दहा हजार रुपये वीस हजार रुपये एक लाख रुपये पाच लाख दहा लाख पन्नास लाख एक करोड पाच करोड रुपये तर त्याच्यामधलं आपल्याला नॉलेज असणं खूप आहे बाबा ही कंपनी जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये मला प्रॉफिट देणार आहे का लॉस देणार आहे हे अनालिस करणं खूप महत्वाचं आहे आणि हेच अनालिस करणं मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे जे अनालिस करून मी स्वतःची आर्थिक प्रगती केली तसंच अनालिस्ट मी तुम्हाला शिकवून मला तुमची एक आर्थिक प्रगती करायची विशाल अशी आर्थिक प्रगती करायची नुसतीच आर्थिक प्रगती नाही विशाल अशी आर्थिक प्रगती करायची अशा गोष्टी आहेत आणि मला वाटतं की आर्थिक प्रगती ज्यांना ज्यांना करायची आहे आपल्या जीवनामध्ये त्यांनी लगेच हा कार्यक्रम झाल्या झाल्या मुकुंद खादोरे यांच्या युट्यूब चॅनलला भेट द्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा या सगळ्याबद्दलचं नॉलेज घ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे आणि कुठले शेअर्स घ्यायचे कुठले नाही घ्यायचे याबद्दलचं सगळी सगळं जे नॉलेज आहे ते स्वतः मुकुंद सर देणार आहेत सर एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न बऱ्याच होतं की गुंतवणूक करताना आपल्याला दोन गोष्टी समोर दिसतात एक शॉर्ट टर्म गुंतवणूक आणि एक लाँग टर्म गुंतवणूक अर्थातच ही शॉर्ट टर्म गुंतवणूक करताना आपल्याला त्याचा नक्कीच दिवशी फायदा होत असतो मात्र लॉंग टर्म गुंतवणूक करताना आपल्या पुढच्या भविष्यासाठी आपण ही गुंतवणूक करत असो तर हे नेमकं कसं ताळमेळ साधायचा त्याबद्दल काय सांगाल नक्की बघ आता सध्याच्या कंडिशन मध्ये कोरोना चालू आहे या संकटामध्ये आपल्याला चारही बाजूनी पैसा कमवायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ठीक आहे असा चारही बाजूने आपल्याला पैसा कमवायचा आहे म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये पण कमवायचा आहे वीकली बेस कमवायचा आहे लॉंग टर्ममध्ये पण कमावायचं आहे मिडीयम टर्ममध्ये पण पैसा कमवायचा हो आहे चारही बाजूने पैसा कमवायचा हो आहे तर मला असं वाटतंय जर प्रॉपर नॉलेज तुम्ही घेतलं जसं मी टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिस्टी तुम्हाला सांगितलं शॉर्ट टर्मसाठी टेक्निकलचं काम वेगळं असतं मिडियम टर्मसाठी टेक्निकलचं काम वेगळं असतं तर लाँग टर्मसाठी टेक्निकलचं काम वेगळं असतं तर चारी बाजूने जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल hmm. hmm. तर चारी गोष्टी आपण शिकल्या पाहिजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंट आणि अति लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ठीक आहे तर अशा ह्या इन्व्हेस्टमेंटचे प्रकार जे सांगितले तुम्हाला मी ते इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत hmm. तर अशा चारी बाजूने आपल्याला हे प्रॉपर नॉलेज घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे तर मला असं वाटतं की शॉर्ट टर्म पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे के आणि लॉंग पाहिजे शॉर्ट टर्म मध्ये आपल्या घराचा आपला जो खर्च असतो तो आपला सुटून जातो आणि लॉंग टर्म मध्ये आपली विशाल मोठी आर्थिक प्रगती होत असते असे तर मला असं वाटतं की शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोन्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे बरोबर आणि ही इन्व्हेस्टमेंट नेमकी कशी करायची आहे शेअर मार्केटमधली गुंतवणूक कशी करायची शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आहे या सगळ्याची माहिती आपण तुमच्या मुकुंद खानोरे युट्यूब चॅनल आपल्याला मिळणारच आहे आणि याबद्दल अजून एक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला नक्कीच आपले प्रेक्षक मिस्ड कॉल देतील सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे चोवीस